कर्तृत्व कीर्तिवतां कवन कारकं संस्कृतेन च संस्कृतं सत्प्रेरकमिव प्रातीयत वृत्तमेतत् सुनील सत्यप्रिये सत्पुरुषाणां सतोनुसंधान पराणां च वचो निसृतैः पावनीकृतास्ति इयम् अस्मदीया देवगिरा संस्कृत भाषा एनाम च सांगोपांगम अधीत्य नानाविधम अवधानित्वम् आत्मसात् कुर्वन्ति विद्या विचक्षणाः संस्कृत वाङ्मये च सुप्रतिष्ठितास्ति अवधानित्व परंपरा यथा नाम अष्टावधानित्वं शतावधानित्वं इति अस्यामेव अवधानित्व विधायां पारंगतः विविध विद्या विधा विभूषितः नाना सम्मान समलंकृतश्च विद्वदुत्तमः एकः अभ्यागतोस्ति अद्यात्र अवधान कला कौशलत्वात् स्वदेशे विदेशे च लब्ध प्रतिष्ठः डॉक्टर आर गणेशः विभूषयति अद्य अस्माकीनं त्रिज्या प्रभागम् तदीयां च अवधानित्व साधनां वैशद्येन परिचाययितुं कृतयत्नोऽस्ति अस्मदीयः सहयोगी युवराजो भट्टराई नमो नमः अद्य अस्माभिः सम्भाषणार्थं समुपस्थितो वर्तते अवधान परंपरा संवाहकः बहुभाषा कोविदः साहित्य सौहित्य समुर्जित मेधा मंडितः श्रीमान् आर गणेशवर्यः महोदय भवताम् अस्मिन् वार्तावली कार्यक्रमे स्वागतं व्याहरामि धन्योस्मि नमस्काराः वार्तावली वीक्षकेभ्यः सादरं प्रणामान् व्याहरामि आचार्य आदौ अहं ज्ञातुमिहे यत् कर्णाटकीयो भवान् संस्कृतेन सह भवतः कीदृशः सम्बन्धः आधुनिके अस्मिन् युगे संस्कृतं कथं परिभावनीयम् अस्माभिः वस्तुतः सर्वे वयं भारतीयाः संस्कृतेन सम्बद्धा एव सर्वास्वपि भारतीयभाषासु संस्कृतस्य सामर्थ्यं संस्कृतस्य योगदानं सर्वं जागर्ति एवं सर्वास्वपि भाषासु समृद्धरूपेण संस्कृतस्य न केवलं शब्दाः न केवलं वाक्यविन्यासाः न केवलं विचाराः न केवलं कथाः काव्यानि सर्वाणि अपि सन्ति किं बहुना संस्कृतस्य संस्कृतिरेव सर्वास्वपि भारतीयभाषासु जागर्ति एवं तदर्थं चिन्ता एव नास्ति अहं कर्णाटकस्याम् अन्यः द्रविडस्यात् अपरः गुजरातीयस्यात् सर्वेष्वपि संस्कृतं जीवधातुरूपेण प्रवहति एवं दुग्धे घृतमिव संस्कृतं परिव्याप्तम् इति तिलेषु तैलं दधिनीव सर्पिषः इत्याहुः आगमः तथा संस्कृतं च अस्मासु आचार्य भवान् इण्डियन् इन्स्टिट्यूट् आफ् सैन्स् इति संस्थाने आभियान्त्रिकीं विद्याम् अधीतवान् पुनः संस्कृतम् अध्येतुं कथम् आगतवान् ततश्च तत्र मेटर्लजि इति मेटर्लजि शास्त्रमस्ति लोहशास्त्रं तत् धातुविज्ञानं धातुविज्ञानं प्राचीनं यत् धातुविज्ञानमस्ति तेन सह कथं साम्यं भवेत् पच्मि मम तु संस्कृतस्य सम्पर्कः बाल्यादेव आसीत् एवं बहवः मन्यन्ते संस्कृतस्य अभ्यासो नाम प्रत्येकविषयः इति पितृचरणानां सविधे मातुः सविधे यदा स्तोत्राणि गीतानि वयं गायामः अनुदिनं रामायणकथां महाभारतकथाम् एतादीनि सर्वाणि आकर्ण्य तदनुरोधेन नाटकेषु वा क्रीडासु वा व्यापारयामः तत्सर्वमपि संस्कृताध्ययनमेव परोक्षरूपेण भवति मम कन्नडभाषाध्ययनं नाम संस्कृताध्ययनरूपेणैव आसीत् प्रौढकन्नडकाव्यानि सर्वाण्यपि संस्कृतमयान्येव भवन्ति तस्मात् मम बाल्यादारभ्य संस्कृतमासीत् विज्ञानतन्त्रज्ञानादीनां व्यासङ्गः तदनन्तरं प्राप्तः तदर्थं तत्परित्यज्य अत्र गमनम् इति नासीदेव आधारश्रुतिरूपेण एषा आसीदेव तदनन्तरं भवता पृष्टं लोहविज्ञाने वा धातुविज्ञाने संस्कृतस्य परम्परा कीदृशी आसीत् इति अत्यन्तं मौलिकविषयः तत्र वर्तन्ते प्राचीनभारते भवन्तः दिल्लीनगरस्थाः समीपे एव मेहरूलि नाम मिहिरावली समीपे चन्द्रगुप्तविक्रमादित्यस्य विजयस्तम्भः विद्यते विष्णुविजयस्तम्भः अपि कथयन्ति इदानीमपि अविकारिरूपेण अक्षतरूपेण विद्यते सस्तम्भः तत्र ज्ञायते कथं वा आसीत् इति अनुमातुं शक्यम् अनुमानरूपेण अस्माभिर्ज्ञातुं शक्यते तदर्थं बहवः सन्ति न केवलं ग्रन्थेषु रसरत्नसमुच्चयादीनां ग्रन्थेषु परन्तु आदिवासिनां
ಜೀವನೆಯಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶಸ್ಯ ಬಸ್ತರೆ ಈ ಆದಿವಾಸಿನಃ ವಿದ್ಯಂತೆ ತೇಷಾಂ ಲೋಹ ನಿರ್ಮಾಣ ಕಲಾಯಾಂ ಭಾರತೀಯ ಪ್ರಜ್ಞಾ ವರ್ತತೆ ಏವಂ ಕಿಂ ಬಹುನ ವುಡ್ ಸ್ಟೀಲ್ ಇತಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಲೋಕೇಶು ಪ್ರಸಿದ್ಧ ವರ್ತತೆ ಕರ್ಪುರಸ್ಯ ಪ್ರಕಾರಃ ಲೋಹಸ್ಯ ಕೃಷ್ಣಾಯಸ ಪ್ರಕಾರಃ ಉಕ್ಕು ಇತಿ ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಂ ತೆಲುಗು ತಮಿಳು ಭಾಷಾಯಾಮಪಿ ವರ್ತತೆ ಸ್ಟೀಲ್ ಇತಿ ವಿದ್ಯಮಾನಸ್ಯ ಲೋಹವಿಶೇಷಸ್ಯ ಸಂವಾದ ರೂಪೇಣ ಪದಂ ತದೇವ ಪದಂ ವೂಡ್ಸ್ ಇತಿ ಪೂರ್ವಮೇವ ಜ್ಞಾಯತೆ 18th ಸೆಂಚುರಿ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇನ್ 18th ಸೆಂಚುರಿ ಇಂಡಿಯಾ ಇತಿ ಪುಸ್ತಕಮೇಕಂ ಧರ್ಮಪಾಲ್ ಇತ್ಯಾಖ್ಯೇನ ಗಾಂಧಿವಾದಿನ ವಿದುಷಾ ಪ್ರಕಾಶಿತಂ ತತ್ರ ಬೆಸ್ಟ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಫ್ ಸ್ಟೀಲ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ಯೂರೋಪ್ ವಾಸ್ ಇನ್ಫೀರಿಯರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆಫ್ ಸ್ಟೀಲ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ಡ್ ಇನ್ ಸೌತ್ ಇಂಡಿಯಾ ಬಿಫೋರ್ 18th ಸೆಂಚುರಿ ಇತಿ ಲಿಖತಿ ಕಿಂ ನಾಮ ಅವಧಾನಂ ಭವಾನ್ ಸತಾವಧಾನಿ ಇತಿ ವಿಶ್ರುತಃ ಕಥಂ ಸಾ ಕಲಾ ಭವತ ಅಧಿಗತ ಆಂ ಸ್ವಾರಸ್ಯಕರಮಿದಂ ತತ್ರ ತಾವತ್ ಅವಧಾನಂ ನಾಮ ಯಥಾ ಆಲಂಕಾರಿಕವರೇಣ್ಯಃ ವಾಮನಃ ಪೂರ್ವಮೇವ ಪ್ರಾಹ ಚಿತ್ತೈಕಾಗ್ರ್ಯಂ ಅವಧಾನಂ ಇತಿ ಏವಂ ಅವಧಾನಂ ನಾಮ ಚಿತ್ತಸ್ಯ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೂಪೇಣ ಏಕಾಗ್ರೀಕರಣಂ ಪರಂತು ಕಲಾತ್ವ ಪ್ರಾಪಣೆ ತತ್ರ ವಿನೋದಃ ಸ್ಯಾತ್ ವಿಕಾಸಃ ಸ್ಯಾತ್ ಏವಂ ಚಿತ್ತೈಕಾಗ್ರ್ಯ ಪೂರ್ವಕಂ ಆಶುರೂಪೇಣ ಗದ್ಯಪದ್ಯಾನಾಂ ನಿರ್ಮಾಣಂ ನೂತನ ಸಾಹಿತ್ಯಸ್ಯ ರಚನಾ ಏವಂ ಸರ್ವಂ ಜಾಗರ್ತಿ ಚೇತ್ ಅವಧಾನಂ ಕಲಾರೂಪಂ ಧರತಿ ತಸ್ಮಾತ್ ಅವಧಾನಂ ಏಕಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಅವಶ್ಯಕಂ ಮೌಲ್ಯಮೇವ ಜೀವನ ಮೌಲ್ಯಮೇವ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಇತಿ ಪರಂತು ಅವಧಾನ ಕಲಾ ಯಾ ಕಾಚಿತ್ ವಿಶಿಷ್ಟ ಅಪರಾ ಏವ ತತ್ರ ಸಾಹಿತ್ಯಸ್ಯ ಸಾಹಿತ್ಯಾವಧಾನಂ ಇತಿ ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರತಿತಂ ಸಂಗೀತಾವಧಾನಂ ನೃತ್ಯಾವಧಾನಂ ಇವಂ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಶ್ಚ ಭವಂತಿ ಏವಂ ಆಚಾರ್ಯ ಭವಾನ್ ಸ್ವಕೀಯ ಅವಧಾನ ಪರಂಪರಾ ವಿಷಯ ಕಿಮಪಿ ಪ್ರತಿಪಾದಯತು ಆಂ ಸಾಹಿತ್ಯಾವಧಾನಂ ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರಾಚೀನಂ ಅತ್ಯಂತಂ ರಮಣೀಯಂ ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರಬುದ್ಧಂಚ ವಾತ್ಸ್ಯಾಯನಸ್ಯ ಕಾಮಸೂತ್ರೇಷ್ವೇವ ಚತುಷ್ಟಿ ಕಲಾನಾಂ ವಿನಿಯೋಗ ಸಂದರ್ಭೆ ಯಶೋಧರ ಸ್ವಕೀಯೇ ವ್ಯಾಖ್ಯಾನೆ ಬಹು ರಮಣೀಯತೆಯ ಏವಂ ಚತುಷ್ಟಿ ಕಲಾನಾಂ ಮಧ್ಯೆ ಸಮಸ್ಯಾಪೂರ್ಣೆ ಕ್ರಿಯಾಕಲ್ಪೆ ಅಥವಾ ಮ್ಲಿಚ್ಛಿತ ವಿಕಲ್ಪೆ ಧಾರಣಾ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಇವಂ ಬಹ್ವೀಷು ಕಲಾಸು ಅವಧಾನಸ್ಯ ಬೀಜಾವಾಪ ಕಥಂ ಇತಿ ನಿರ್ದಿಶತಿ ಧ್ವನಿ ರೂಪೇಣ ನಿರ್ದಿಶತಿ ಏವಂ ಏವಂ ಜಯಮಂಗಲ ವ್ಯಾಖ್ಯಾಯಾಮಪಿ ಜ್ಞಾಯತೆ ತಥಾ ವೇದಾವಧಾನಂ ಇತಿ ಅಷ್ಟೌ ವಿಕೃತಯಃ ಭವಂತಿ ಖಲು ವೇದಸ್ಯ ಅಷ್ಟವಿಕೃತಿಪೂರ್ವಕಂ ವೇದಸ್ಯ ಗಾನಂ ತನ್ನಾಮ ವೇದಸ್ಯ ಸಮಗ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಸ್ಮರಣಂ ರಕ್ಷಣ ರೂಪೇಣ ಏಕಾಧಾರ ಅಪರ ಏವಂ ಉಭಯೋ ಸಮ್ಮೇಳನೇನ ರಾಜ್ಞಾಂ ಸಭಾಸು ವಿದ್ಯಾವಿನೋದ ರೂಪೇಣ ಪೂರ್ವಂ ಮಹಾಕವಯಃ ಏಗ ಆಗಚ್ಛಂತಿ ಸ್ಮ ತೇಷಾಂ ವಾಲ್ಲಭ್ಯಂ ಕವಿತಾಯಾಂ ಆಶುಕವಿತಾ ಪ್ರಾವೀಣ್ಯಂ ಚ ತಥಾ ಸಹಸಾ ಸಮಸ್ಯಾಪೂರಣೆ ದತ್ತಪದಿ ಪರಿಹಾರೆ ಏವಂ ಚಿತ್ರಕವಿತಾ ನಿರ್ಮಾಣೆ ಭವಂತಿ ಸ್ಮ ತಥಾ ಚ ಚತುರ್ವಿಧ ಕವಿತಾಃ ಇತಿ ಆಸನ್ ಆಶು ಮಧುರ ಚಿತ್ರ ವಿಸ್ತರ ಇತಿ ಚತುರ್ವಿಧ ರೂಪೇಣ ಕವಿತಾಃ ಆಶುರೀತ್ಯಾ ಕವನಂ ಆಶುಕವನಂ ವಿಸ್ತೃತರೀತ್ಯಾ ಕಾವ್ಯಕರಣಂ ಮಹಾಕಾವ್ಯಾದೀನಂ ಮಧುರಂ ನಾಮ ಖಂಡಕಾವ್ಯಾದೀನಂ ಚಿತ್ರಂ ನಾಮ ಯಥಾ ವರ್ಣಚಿತ್ರಾಣಿ ಏಕಾಕ್ಷರಂ ದ್ವ್ಯಕ್ಷರಂ ತ್ರ್ಯಕ್ಷರಂ ಅಥವಾ ಬಂಧಚಿತ್ರಾಣಿ ಯಥಾ ಭವತಾ ಉಕ್ತಂ ಗೋಮೂತ್ರಿಕಾ ಮುರ್ಜ ಖಡ್ಗ ಚಕ್ರ ಇತ್ಯಾದೀನಿ ತಂತ್ರ ಗರ್ಭಕವಿತಾ ಮಹಾಸ್ರಗ್ಧರಾ ಛಂದಸಿ ಮಂದಾಕ್ರಾಂತ ಮಂದಾಕ್ರಾಂತ ಛಂದಸಿ ಮಾಲಿನಿ ಏವಂ ವಿಭಿನ್ನಾನಾಂ ಛಂದಸಾಂ ಗರ್ಭೀಕರಣಂ ತಥಾ ಗತಿಚಿತ್ರಂ ಇತಿ ಸರ್ವತೋ ಭದ್ರಂ ಗತ ಪ್ರತ್ಯಾಗತಂ ಏವಂ ಬಹು ಪ್ರಕಾರಾಣಾಂ ಚಿತ್ರಕವಿತಾನಾಮಪಿ ಸಂಯೋಗಃ ಭವತಿ ಸ್ಮ ಅಸ್ತು ಆಚಾರ್ಯ ಏವಂ ತು ಅವಧಾನ ಪರಂಪರಾ ಮನ್ಯೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತೆ ಏವ ಪ್ರಚಲತಿ ಆಧಿಕ್ಯೇನ ಪರಂ ತತ್ರಾಪಿ ಕರ್ನಾಟಕೆ ಪರಂಪರೇಯಂ ಕಿಯತಿ ಪ್ರಾಚೀನ ಅಸ್ತಿ ಕತಿಧಾ ಚ ಅಸೌ ಪರಂಪರಾ ತತ್ರ ಪ್ರಚಲತಿ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಷಾಯಾಮೇವ ಇದಾನಿಂ ಉಪಲಭ್ಯಮಾನಾನಾಂ ಆಧಾರಾಣಾಂ ವಿಲೋಕನೇನ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರಾಚೀನ ಉಲ್ಲೇಖಾಃ ಅವಧಾನಸ್ಯ ಏವಂ ಅಭಿಲೇಖೇಷು ತಥಾ ಚ ಸಾಹಿತ್ಯ ಚ ವರ್ತತೆ ಪ್ರಾಯೇಣ ಸಹಸ್ರಂ ವರ್ಷೇಭ್ಯ ಪ್ರಾಗೇವ ಅವಧಾನ ಕಲಾ ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಆಸೀದಿತಿ ಜ್ಞಾಯತೆ ಪ್ರಾಯೇಣ ಏಕಶತ ನ್ಯೂನ ಸಹಸ್ರಂ ವರ್ಷೇಭ್ಯ ಪ್ರಾಕ್ ಕವಿಕಾಮಹ ಇತಿ ಕವಿರಾಸೀತ್ ಸಹ ಸ್ವಕೀಯಂ ಅಷ್ಟಾವಧಾನ ಕೌಶಲ್ಯಂ ಶ್ಲೋಕೇಸ್ಮಿನ್ ವಿಧದಾತಿ ಯಥಾ ಎಸಕಂ ಬೆತ್ತ ಮತಿ ಪ್ರಕಾಶ ಮದನಿನ್ನೇನಿಂ ನಾಂ ಚೇಟಿ ನಾಲ್ ದಸೆಯೋಳ್ ನಾಲ್ವರು ಕಂಠದೋಳ್ ಬರೆಯ ಕಬ್ಬಂ ಪೇಳ್ವಂ ಇತ್ಯಾದಿ ಪದ್ಯೆ ಸಹ ಸ್ವಕೀಯಂ ಅವಧಾನ ವಾಲ್ಲಭ್ಯಂ ನಿರೂಪಯತಿ ತಥಾ ಚ ಪೂರ್ವಮೇವ ಮಲ್ಲಿದೇವಃ ಇತಿ ಅಪರಃ ಅವಧಾನಿ ಆಸೀತ್ ಇವಮೇವ ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶೇಷ್ವಪಿ ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶೆ ತದನಂತರಂ ಅವಧಾನಕಲಾಯಾಃ ಪರಂಪರಂ ದಷ್ಟುಮಲಂ
एवं कर्णाटान्ध्रयोः मध्ये बहुधा अवधानकला व्यापृता आसीत्। पुराचीना कला कुत्रत्या? अत्यन्तं प्राचीनोल्लेखाः कर्णाटे सन्ति, कर्णाटे, परन्तु अत्यन्तं व्यापकोल्लेखाः आन्ध्रप्रदेशे सन्ति। एवं तमिळ्नाडु प्रदेशे तमिळ्भाषायामपि अवधानकला वर्तते। एवं तथा च गुजरात् प्रदेशे जैनमुनीनामपि वर्तते, परन्तु जैनमुनीनां तथा तमिळ् देशीयानां धारणप्रधाना अवधानकला। अस्तु, कविताप्रधाना अवधानकला तावत् कर्णाटान्ध्रयोरेव। अस्तु आचार्य, किमपि अत्र नूतनत्वं पृच्छामि। आम्, एवम् अधुना प्रचलति एव डिजिटल् इण्डिया इति, अत्र सञ्जालीयभारतं वयं कर्तुम् इच्छामः, सर्वमपि सञ्जाले स्यात्। तदर्थं संस्कृतसाहित्यक्षेत्रे सामाजिकसञ्चारमाध्यमसञ्जालानाम् उत वा अन्तर्जालस्य कीदृशीं भूमिकां भवान् पश्यति? अत्यन्तम् उत्तमा गतिः इति मन्ये। एवं यद्यपि तत्र भवन्ति काश्चन हानयः, एवं तथापि ताः गौणाः, विशिष्य अन्तर्जालसम्बद्धतया देशविदेशेषु विद्यमानानां विदुषां समायोगः भवति। छात्राः यत्र कुत्रापि स्युः तेभ्यः आचार्यैः पाठप्रवचनादिकानां सौकर्यं भवति, सौविध्यञ्च भवति, तथा च सर्वेषां ग्रन्थानाम्, अत्यन्तं दुर्लभानामपि ग्रन्थानाम् अन्तर्जालमाध्यमेन प्राप्नोतुं शक्यं। पूर्वम् अहमेव छात्रदशायां ग्रन्थमेकं द्रष्टुं वर्षान्तराणि प्रतीक्षां करोमि स्म, परमिदानीं तथा नास्ति। अङ्गुल्यग्रे सर्वविधं विश्वं जागर्ति, सर्वा च वाणी निखिला वाङ्मयरूपिणी इदानीम् अन्तर्जालस्था वर्तते। तदर्थम् अध्ययनार्थं महदस्ति आनुकूल्यं, किञ्च अध्येतुं समयः एव नास्ति। विक्षिप्तं मनः सर्वत्र अनवधानरूपेण व्यस्तं व्यग्रं च चित्तं, तस्मात् इदानीम् अवहितमनसा सर्वं द्रष्टव्यं, तदा सर्वविधम् आनुकूल्यं सौलभ्याव भवति, देशस्य जगतः हिताय च प्रवर्तते। एवम्। अस्तु आचार्य, अवधानपरम्परायाम् आशुकवित्वमपि समाविशति? अवश्यम्, आशुकवितया विना अवधानमेव नास्ति। अहम् अत्र किमपि शब्दं प्रदाय भवते पद्यरचनम् अवश्यं कथयामि, तदस्माकम् अनुदिनं कार्यम्। एवं, तर्हि अस्माकं कार्यक्रमः अस्ति वार्तावली। वार्तावली इति पदं स्वीकृत्य भवान् श्लोकरचनं पद्यरचनं कुर्वन्ति? अवश्यं, वार्तावलीमेव आदौ स्वीकृत्य करिष्यामि। एवं, स्वागतम्। वार्तावली नवलसंस्कृतकल्पवल्ली, वार्तावली नवलसंस्कृतकल्पवल्ली, दिव्यार्षभारत सुसंस्कृति सत्त्वमूला, दिव्यार्षभारत सुसंस्कृति सत्त्वमूला, सत्त्वमूला, दिक्काल विस्तृत विचार विनोद पुष्पा, दिक्काल विस्तृत विचार विनोद पुष्पा, विद्वन् मधुव्रत मुदे नितरां च कास्ति, विद्वन् मधुव्रत मुदे नितरां च कास्ति। अप्येकं वदामि, श्लोकः इति पृष्टः भवता, श्लोकमेव करिष्यामि अनुष्ठुप् छन्दोमाध्यमद्वारा। नारदस्य मुनेः कार्यं व्यञ्जयन्तीव भारते, नारदस्य मुनेः कार्यं व्यञ्जयन्तीव भारते, वार्तावली चकास्त्येव, वार्तावली चकास्त्येव, नीरदानां नीरदानां पथेनिशं, नीरदपथे आकाशमार्गे अन्तर्जालमाध्यमेन पूर्वं यदा महर्षिर्नारदः करोति स्म लोकानां समस्तानां वार्ताविनिमयं विनिमयनं, तदिदं क्रियते वार्तावल्या इति। दिव्यम्। आचार्य, अस्माभिः सह सम्भाषणार्थं भवता समयः कल्पितः, तदर्थं भवते भूरि भूरि धन्यवादान् समर्पयामि। धन्यवादाः। अहञ्च अनुगृहीतोऽस्मि। धन्यवादाः भवत्प्रीतये।